लिमिटच्या बाहेर गेलं की मी कार्यक्रम करतोच. विधानभवन परिसरात पटोलेंशी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंचं विधान, अप्रत्यक्षपणे जरांगेंना इशारा दिल्याची चर्चा. भाजप मराठा समाजाच्या पाठीशी मतदारसंघात जाऊन सांगा फडणवीसांच्या भाजप आमदारांना सूचना, जरांगे स्वार्थासाठी राजकीय भाषा बोलत असल्याचा आरोप. जरांगेंचं आमरण उपोषण मागे, उद्यापासून साखळी उपोषण करणार, तर अधिवेशनात सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, जरांगेंची मागणी. फडणवीसांना राज्यासह देशात अडचणीत आणणार, जरांगेंचा इशारा, संचारबंदी उठवा, मुंबईत येऊन दाखवतोच, जरांगेंचं फडणवीसांना आव्हान. ठाकरेंच्या काळात आरक्षण गेलं तेव्हा जरांगे गप्प का होते, शेलारांचा सवाल, तर जरांगेंच्या मागे शरद पवार आणि राजेश टोपे असल्याचा आमदार प्रसाद लाड यांचा आरोप. विकासासाठी सत्तेत आलो, वरिष्ठांचा अनादर करण्याचा हेतू नाही, अजित पवारांचं जनतेला जाहीर पत्र, तर जनतेला पटलेलं नाही, मतदार धडा शिकवणार, पटोलेंची टीका. शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाडांना रुग्णालयातून डिस्चार्ज, थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद, गणपत गायकवाडांच्या गोळीबारात झाले होते गंभीर जखमी. आणि ज्येष्ठ गझलकार पंकज उदास यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.